नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये। नवीन वर्षाची सुरुवात शक्यतो आपण चांगली भेटवस्तू देऊन करत असतो, परंतु सरकार सध्या जनतेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे। कपडे, शूज, चप्पल खरेदी करणं आणि ऑनलाईन अन्न ऑर्डर करणं खूप महाग होणार आहे। 1 जानेवारीपासून तयार कपड्यांवरील GST दर 5%-12% वाढणार आहे, त्यामुळे रेडीमेड कपड्यांच्या किमतीतही वाढ होईल। सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध होत असला तरी सरकार आपल्या निर्णयापासून मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीये, त्यामुळे नवीन वर्षांपासून तयार कपडे घेण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। केंद्र सरकारने कपडे आणि शूज यांसारख्या तयार वस्तूंवर गुड अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे GST 5%-12% वाढवलाय। या कर स्लॅबमधील नवीन बदल 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत। जर तुम्ही ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर केले तर तुम्हाला पुढील महिन्यापासून जास्त पैसे मोजावे लागतील, कारण नवीन वर्षात ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप, झोमॅटो ॲप आणि स्विगी ॲपवरून ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी देखील कर भरावा लागणार आहे। 1 जानेवारी 2022 पासून फूड डिलिव्हरी ॲप्सवर 5% GST लागू होईल। सध्या याचा कोणताही परिणाम युजर्सवर होणार नाही, कारण सरकार हा कर ग्राहकांकडून वसूल करणार नसून ॲप कंपन्यांकडून घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। पण ॲप कंपन्या त्यांच्या कराची भरपाई ग्राहकांकडूनच करतील। अशा परिस्थितीत 1 जानेवारी 2022 पासून ॲपद्वारे ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करणं ग्राहकांना महागात पडू शकतं। सरकारच्या या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा।